हॅलो फ्रेंड्स ई कंटेंट डेव्हलपमेंट वर्कशॉपमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ई कंटेंट तयार करत असताना त्याची पूर्वतयारी काय असावी याविषयी आपण विविध लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेत आहोत ई कंटेंट डेव्हलपमेंटचे प्लॅटफॉर्म कोणते ई कंटेंट तयार करण्याच्यापूर्वी पूर्वी पीपीटी ही कशा पद्धतीने तयार करावी ई कंटेंट तयार करण्याच्या पूर्वी आपला पीपीटीचा रेशो काय असला पाहिजे याविषयी विविध लेक्चरच्या माध्यमातून आपण माहिती पाहिली आज आपण ही पीपीटी तयार करत असताना किंवा ई कंटेंट तयार करत असताना त्यामध्ये गुगल ड्राईव्ह याच्या माध्यमातून व्हॉइस टायपिंग आणि स्पेशल कॅरेक्टर आणि पूर्ण डॉक्युमेंट ट्रान्सलेशन हे कशा पद्धतीनं आपल्याला ई कंटेंट डेव्हलपमेंटसाठी मदत करतात याचा माहिती आपण पाहणार आहोत तर चला मग आज आपण ह्या प्लॅटफॉर्मवर गुगल ड्राईव्हचा उपयोग करून कशा पद्धतीनं आपल्याला ई कंटेंट डेव्हलप करता येतो आणि त्याची व्हॉइस टायपिंग कशा पद्धतीने करता येते याची ये माहिती पाहूया इथं माझी विंडो एक ओपन होणार आहे ज्यावेळेस मी गुगल चा प्लॅटफॉर्म ओपन करतो त्यावेळेस माझ्या समोर अशी माझी विंडो ही ओपन झालेली असणार आहे ही ओपन झालेली विंडो याच्या बाजूला डाव्या साई उजव्या साईडला एकूण नऊ हे तुम्हाला पॉइंट्स दिसतील डॉट्स दिसतील या डॉट्सवर आपण क्लिक केल्यानंतर गुगल ड्राईव्ह नावाचा एक फोल्डर आपल्याला इथं मिळतं गुगल ड्राईव्ह नावाचे एक लिंक आपल्याला मिळते मी या लिंकवर क्लिक केल्यानंतर के मला माझ्या गुगल ड्राईव्हवर हा ड्राईव्ह घेऊन जाईल आता मी इथं क्लिक करतो परंतु मी क्लिक केल्यानंतर माझी मी साईन इन आहे हे बघा इथं मी साईन इन आहे जीमेलला हा गुगल ड्राईव्ह ओपन त्यालाच होतो की ज्याचं जीमेल अकाउंट हे आहे त्याला गुगल ड्राईव्ह हा ऍक्सेस करता येऊ शकतो परंतु तुमचं यावर किंवा दुसऱ्या डोमेनवर जर अकाउंट असेल तर तुम्हाला ड्राइव ये गुगल ड्राईव्ह हा वापरता येत नाही त्यामुळे जीमेलना अकाउंट अतिशय आवश्यक आहे आता माझा अकाउंट ऑलरेडी इथं साइन इन असल्यामुळे मी याच्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्टली हा माझ्या गुगल ड्राईव्हवर घेऊन जातो परंतु तुम्हाला असं होणार नाही कारण तुम्ही साइन इन जर नसाल तर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जीमेलचा ईमेल आयडी आणि त्याचबरोबर पासवर्ड तो मागेल आणि तो माग पासवर्ड तुम्ही इन्सर्ट केल्याच्या नंतर तुम्हाला या अशा पद्धतीच्या विंडोवर तो तुम्हाला घेऊन येणार आहे इथं तुम्हाला एक टॅब दिसते माय ड्राईव्ह ह्या माय ड्राईव्ह या, या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रामुख्याने गुगल डॉक्युमेंट म्हणजे जशी तुमची वर डॉक्युमेंट तयार होते तशाच पद्धतीची गुगल डॉक्युमेंट सुद्धा इथं तयार होणार आहे आणि ही गुगल डॉक्युमेंट तयार झाली की मग तुम्ही त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला जे हवं आहे त्या पद्धतीचं टायपिंग ता हे तुम्ही करू शकता तर मी इथं क्लिक केल्यानंतर मला इथे इथे गुगल डॉक्युमेंट मिळेल जी ऑलरेडी माझी मी क्लिक करून ठेवलेली आहे आणि ही माझी गुगल डॉक्युमेंट इथं मी ओपन करत आहे बघा अशा पद्धतीची एक डॉक्युमेंट म्हणजे जशी ज्या पद्धतीची वर्ड फाईल असते त्याच पद्धतीची तुम्हाला फाईल मिळेल आता ही माझी ऑलरेडी असल्यामुळं मी या याच्या याच्यामधला जो कंटेंट आहे तो रिमूव्ह करतो ही एकदम ब्लँक ही मला माझी डॉक्युमेंट इथे मिळाली याच पद्धतीची डॉक्युमेंट ही तुम्हाला मिळणार आहे आता ही डॉक्युमेंट ओपन झाल्याच्या नंतर इथे बघा वरच्या साईडवर फाईल एडिट फ्यू इन्सर्ट फॉर्मॅट टूल ऍड ऑन आणि हेल्प अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे विविध मेनू बार आहेत तर हे मेनू जे आहेत हे मेनू तुमच्या वर्ड फाईलमध्ये एम एस वर्डमध्ये ज्या पद्धतीचे आहेत त्याच पद्धतीचे मेनू बार आहेत यामधल्या तीन गोष्टीचा आपण विचार आज करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं व्हॉइस टायपिंग हे टूल या ऑप्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते ज्यावेळेस आपण टूल या ऑप्शनवर क्लिक करू त्यावेळेस आपल्याला एक खाली एक इथं एक ऑप्शन मिळते व्हॉइस टायपिंग मी टूल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मला व्हॉईस टायपिंगवर याच्यावर क्लिक करायचं आहे बघा मी याच्यावर क्लिक करतो आहे आता व्हॉइस टायपिंग आता व्हॉइस टायपिंग झाल्याच्या नंतर अशा पद्धतीची एक पॉपअप विंडो अशा पद्धतीचं एक पॉप तुम्हाला समोर दिसणार आहे आता हे दिसल्यानंतर इथे एक तुम्हाला फॉन्ड दिसून येतो या फॉन्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये टाईप करायचं कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला टाईप करायचं हे तुम्हाला लँग्वेज इथं चॉईस करायची आहे बघा मी लँग्वेज चॉईस करतो आता आपण पहिले ट्राय करूया मराठीमध्ये मी इथं लँग्वेज बघा कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्हाला टाईप करता येऊ शकते यदा ये कदाचित जर मला कन्नडमध्ये टाईप करायचं असेल पण मला कन्नड येत नाही पण मला बोलता कन्नड येते तर मी याच्यामध्येही या पद्धतीने मी टाईप करू शकतो आता मी मराठी टाईपिंग करणार आहे जे इथं आपल्याला आपला फॉन्ट हा इथं चेक करायचा आहे आपल्याला इथं जो फॉन्ट असेल किंवा जी लँग्वेज असेल फॉन्ट म्हणण्यापेक्षा जी लँग्वेज असेल ती लँग्वेज इथं टाईप होणार आहे त्यानंतर हा पहिले फॉन्ट सिलेक्ट केला लँग्वेज सिलेक्ट केली की के आपल्याला अशा प्रकारचा माईक हा व्हॉइस माईक हा इथं मिळणार आहे या माईक वर मी क्लिक केल्याच्या नंतर हा माईक लाल होतो म्हणजे याचा रंग बदलतो रंग बदलतो याचा अर्थ असा होतो की तो माईक ऍक्टिव्ह झालेला आहे म्हणजे तुम्ही जे बोलणार आहात ते इथं टाईप होणार आहे आता मी यावर क्लिक करतो बघा सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचं या कार्यशाळेमध्ये स्वागत आहे या कार्यशाळेमध्ये आपण ई कंटेंट कसा तयार करायचा याची माहिती ही पाहत आहोत या पद्धतीनं हे सर्व टाईप होत आहे बघा मी जे काही बोलतो आहे ते सर्व इथं टाईप होत आहे आणि त्याची स्पीड सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या यामध्ये दिसून येत आहे म्हणजे जे काही मी बोलणार आहे ते सर्व इथं टाईप होत आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी तुम्ही टाईप करू शकता किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी तिथं हव्या आहेत आणि ह्याच बाग हाच मॅटर तुम्ही पीपीटी वर घेऊन सुद्धा इथून इतु, इथून कॉपी करायचा आणि तो पीपीटी वर घ्यायचा आणि पीपीटी वर घेतल्याच्या नंतर तो मॅटर आपल्या मध्ये तुम्हाला इन्सर्ट करता येऊ शकतो आता मी आता माझं टायपिंग हे स्टॉप करतो बघा म्हणजे अगदी ज्या स्पीडनं मी बोलतो आहे त्या स्पीडनं इथं टायपिंग होते त्या स्पीडनं माझी टायपिंग झालेली आहे मला जर मराठी टायपिंग जरी येत नसेल तर मी या पद्धतीने मी टायपिंग हे करू शकतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची मला इथं लँग्वेज सिलेक्ट करायची आहे आणि इथं क्लिक करून मला जे काही पाहिजे ते मला इथं बोलायचं आहे आता ह्यामधला जर काही मॅटर मला जर माझ्या पीपीटीवर घ्यायचा असेल तर मी इथून कॉपी करून समजा मला एवढा मॅटर माझ्या पीपीटीवर हवा आहे हा पूर्ण मॅटर मला माझ्या पीपीटीवर हवा आहे किंवा इथपर्यंतचा मॅटर मला माझ्या पीपीटीवर मी इथून कंट्रोल सी करतो आणि मी माझी पीपीटी ओपन करून मला माझ्या पीपीटीवर हा मी मॅटर घेऊ शकतो बघा मला आता इथं हा मॅटर हवा आहे असे हे करतो यस आला मॅटर बघा म्हणजे यदा कदाचित माझ्या लॅपटॉपवर याच्यावर मराठीचा फॉन्ड इन्स्टॉल जरी नसेल तरी मला माझ्या या पद्धतीने मला मराठी टायपिंग हे करता येऊ शकते हे माझ्या याच्यावर अशा पद्धतीनं मी घेऊन माझ्या पीपीटी ह्या या तयार करू शकतो आता आपण हीच डॉक्युमेंट आता आपण टायपिंग कशी करायची ही माहिती झाली अशा पद्धतीनं तुम्ही एखादं व्याख्यान सुद्धा गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून एखादं व्याख्यान तुमचं किंवा बोल बोलणार असणार बोलणं हे तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही पूर्ण टाईप करून एक डॉक्युमेंट तयार करून या पद्धतीने ठेवू शकता आता आपला याच्यामधला दुसरा भाग असा बघायचा भा� आहे की यामध्ये आपल्याला हे पूर्ण डॉक्युमेंट हे ट्रान्सलेट करायचं आहे टूल्समध्येच त्याच्यावरच ऑप्शन आहे ट्रान्सलेट डॉक्युमेंट म्हणजे हे तुमचं डॉक्युमेंट हे एक पेजचं असू द्या दहा पेजचं असू द्या पन्नास पेजचं असू द्या पाचशे पेजचं असू द्या कितीही पेजचं जर डॉक्युमेंट हे असेल तर वन क्लिकवर तुमचं डॉक्युमेंटला डॉक्युमेंट हे ट्रान्सलेट होणार आहे टूल्सवर जाऊया ट्रान्सलेट डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करूया बघा हे ट्रा ट्रान्सलेट डॉक्युमेंटवर क्लिक झालं आता आपल्याला कोणत्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे याचा आपण चॉईस करायची इथं कोणत्या भाषेमध्ये मला ट्रान्सलेट करायचं आहे तर आपण असं करूया मराठी आहे हे मला इंग्लिशमध्ये आहे तर मला इथे इंग्लिश मी भाषा निवड करतो हे बघा मी भाषा ही निवड केली आणि मी ट्रान्सलेट म्हणतो हे ट्रान्सलेट म्हटले की याच पद्धतीचा एक दुसरी एक फाईल तयार होईल जी तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालेली बघायला मिळेल बघा आता मी इथं ट्रान्सलेट करणार आहे ही फाईल ट्रान्सलेट हे बघा इथं ही फाईल ओरिजिनल तुमची फाईल आहे इथे नवीन फाईल इथं ट्रान्सलेट होऊन इथं तुम्हाला दुसरी फाईल इथं मिळणार आहे ट्रान्सलेटेड कॉपी या नावाची फाईल आहे जशाला तसं तुमचं डॉ डॉक्युमेंट तयार झालं ऑल टीचर्स ब्रदर्स अँड सिस्टर्स आर वेलकम इन दिस वर्कशॉप इन दिस वर्कशॉप वी आर लुकिंग हाऊ टू क्रिएट ई कंटेंट आपण तिकडे जे मराठीमध्ये बोललो होतो ते जशाच तसं पूर्ण त्याने इंग्रजीमध्ये हे करून तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट दिलेलं आहे त्यामुळं मराठी आणि इंग्रजीमध्ये आपण दोन्ही पद्धतीनं ई e कंटेंट डेव्हलपमेंटसाठी योगदान देता येऊ शकते त्यामुळे हा भाग झाला ई e कंटेंट डेव्हलपमेंटमधल्या व्हॉइस टायपिंगचा आणि त्यानंतर गुगल त्यानंतर आहे डॉक्युमेंट ट्रान्सलेशनचा आता आपण प्रत्यक्षपणे स्पेशल कॅरेक्टरकडे जाऊया बघा बरेच वेळेस आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये किंवा विज्ञानामध्ये केमिस्ट्रीमध्ये काही बे रिंग्स असतात काही प्रकारच्या रिएक्शन असतात या रिएक्शन वेगवेगळ्या वेग तुम्हाला सिम्मॉल्सनं दाखवाव्या लागतात किंवा गणितामध्ये वेगवेगळे सिंबॉल्स असतात त्या सिंबॉल्सनुसार तुम्हाला याच्यावर ह्या गोष्टी घ्याव्या लागतात तर असे सिंबॉल्स हे कीपॅडवर आपल्याला मिळत नाही किंवा फॉनमध्ये मिळत नाही तर यासाठी गुगल ड्राईव्हमध्ये मध्ये इन्सर्ट नावाच्या ऑप्शनमध्ये स्पेशल कॅरेक्टर नावाचं एक ऑप्शन आहे कुठं इन्सर्ट नावाच्या मेनूमध्ये स्पेशल कॅरेक्टर याच्यावर जर तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला एक फ्री हँड स्केच विंडो इथे मिळणार आहे याच्यावर क्लिक हे बघा हे फ्रीड स्केच विंडो इथं मिळाली म्हणजे तुम्हाला जे कोणतं सिम्बॉल हवा आहे तो तुम्ही सिम्बॉल इथं जर फ्री हँड पद्धतीने स्केच केला तर तुम्हाला त्याचं स्टँडर्ड व्हर्जन हे इथं मिळेल आता मी एक सिम्बॉल इथं क्लिक करतो समजा मला अशा पद्धतीचा सिम्बॉल हवा आहे मला हा सिम्बॉल हवा आहे आला इथं आता मला याच्यावर क्लिक करून मला इथं घेता येऊ शकतो हे बघा मी कुठल्याही पद्धतीचा गणितामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स असतात एक अशा प्रकारचा पाया हा सिम्बॉल असतो हा या पद्धतीचे सिम्बॉल्स हे मी इन्सर्ट करून इथे ड्रॉ करून हे घेऊ शकतो कशाही पद्धतीचे ज्या काही गोष्टी असतात ह्या गो हे सिम्बॉल्स मी या पद्धतीनं इन्सर्ट करून याच्यामध्ये मला घेता येऊ शकतात हे सर्व सिंबॉल्स याच्यामध्ये आपल्याला घेता येतात बरोबरचं चिन्ह आहे बरोबरचं चिन्ह घेता येऊ शकतं कोणतंही तुम्ही ड्रॉ ड्रॉ करा तुम्हाला त्या पद्धतीचा स्टँडर्ड फॉर्मॅट हा इथं अवेलेबल असतो तर या पद्धतीनं तुम्ही इथं ड्रॉ कराय आणि या पद्धतीनं इथं जर तुम्ही हे सलेक्ट करून घेतला तर तुम्हाला तिथं आपल्या डॉक्युमेंटमध्ये तो तुम्हाला चिन्ह हे मिळणार आहे तर या पद्धतीनं आपण आपल्या गुगल ड्राईव्हमध्ये हे सगळे स्पेशल कॅरेक्टर व्हॉइस टायपिंग आणि त्याचबरोबर पूर्ण डॉक्युमेंट ट्रान्सलेशन या पद्धतीने आपण करू शकतो गुगल ड्राईव्हचा हा एक उपयोग आहे हा फाइल ही फाईल जी आहे ही तुमची फाईल तुमच्या गुगल ड्राईव्हला सेव्ह राहणार आहे म्हणजे तुम्ही यानंतर जेव्हा गुगल ड्राईव्ह तुम्ही ओपन कराल त्यावेळेस ही फाईल तुम्हाला तुमच्या गुगल ड्राईव्ह मध्ये सेव्ह असलेली पाहायला मिळणार आहे याला वेगळे सेव्ह करण्याची इथं आवश्यकता नाही त्यामुळं हा एक महत्वाचा फायदा या गुगल ड्राईव्ह मध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर या पद्धतीनं आपण गुगल ड्राईव्ह तसेच गुगल ड्राईव्ह मधल्या माहिती आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट ट्रान्सलेशन व्हॉइस टायपिंग या माय गोष्टीची माहिती आपण प्रामुख्यानं करून घेतली त्यामुळं आज आपण याच्या माध्यमातून ई कंटेंट डेव्हलपमेंटसाठी योगदान हे देऊ शकतो आणि त्या पद्धतीनं आपण ई कंटेंट डेव्हलप हा करू शकतो तर इथं आपण आज थांबूया उद्याच्या लेक्चरमध्ये पुन्हा नवीन विषयासह ई कंटेंट डेव्हलपमेंटचे प्लॅटफॉर्म कोणते आहेत यावर चर्चा करूयात Thank you, thank you very much.